पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र दिले होते। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा व नेत्या चित्राताई वाघ यांनी आज तहसीलदार देवरे यांच्या घेतलेल्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले होते। सकाळी 11 वाजता भाजप कार्यकर्त्यांनी पानोली चौकामध्ये फटाके वाजवत चित्राताई वाघ यांचे जोरदार स्वागत केले। त्यानंतर त्यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत आरोग्य अधिकारी डॉक्टर उंद्रे व डॉक्टर अडसूळ यांची चौकशी केली। ही चौकशी केली असता त्या दोघेही गैरहजर असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर पारनेर तहसीलदार कचेरीमध्ये जाऊन त्यांनी तहसीलदार देवरे यांची भेट घेत बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैया गंधे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख अश्विनी थोरात, भाजपाचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा परिषद जलसंधारण समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, महिला जिल्हा सरचिटणीस अर्चना चौधरी, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री जोकारे, तालुका महिला आघाडी प्रमुख उषा जाधव, उपसरपंच सागर मैड, सोशल मीडिया प्रमुख ऐश्वर्या रेपाळे आदी यावेळी उपस्थित होते। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चित्राताई वाघ यांनी आक्रमक होत काय प्रतिक्रिया दिली पाहुयात बातमी विस्ताराने। दोन गेल्या आणि 8 तारखेपासनं मॅडम रजेवर आहे। तुझं नाव काय? डॉक्टर अभिलाषा शेंडे। बरं, तू इथंच असतेस का? म्हणजे इथलीच आहेस? पारनेरची जाऊन येऊन करते, इथंच राहते। बरं, तुला काही त्रास नाही ना? सध्या तर काय नाही, आगे का मालूम नाही, आता तर नाही। चल बाय। काय इथे मॅडम नाही आहेत? मॅडम नाही आहेत, काय नाही आहेत? काय झालं, रजेचा अर्ज दिलाय? किती दिवस? 15 तारखेपासून। अच्छा, 15 तारखेपासून रजेवर आहे। काय झालंय? बरं नाही आहे, मेडिकल। तुम्ही कोण? मग डॉक्टर शिंदे, सेकंड। अच्छा, तुम्ही बघता का आता काय चाललंय सध्या? काम वॅक्सिनेशन वगैरे? कधी? त्याच दिवशी। काय म्हणताय? राजीनामा देऊन टाकला? त्या काय म्हणत होते? काय होत्या त्या? कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता। कॉन्ट्रॅक्ट एमबीबीएस डॉक्टर। अच्छा, त्यांनी राजीनामा दिला। मॅडम त्या दिवसापासून नाहीये? त्या दिवसापासून येतच नाही। मी एकटीच येते। अरे बापरे, मग तू एकटीच सगळं हँडल करते? बर, ठीक आहे। किती तारखेपासून दोघी नाही आहेत अंदाज? 8 तारखेपासून। अच्छा, श्रद्धा सुरू 5 तारखेपासून नाही आहे। म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून त्या नाही? अरे कॅलेंडर तर बदला, ऑगस्ट महिना घडला। हा, फार वाईट आहे, अतिशय वाईट आहे। मला तर अफगाणिस्तानात आल्यासारखं वाटायला कमाल आहे। मी तुम्हालाच भेटायला आले। अरे वा, आमच्या मामाच्या गावचे देव मामले जर इकडे त्या व्यक्तीचे वाढतोच खरी, खरोखर चालू आहे। तर अशा शिक्षकांवर काही कारवाई अपेक्षित, तुम्ही काय सांगणार? बघते ना आता एसपी ना बोलते। एसपी कडे सगळ्यांचे सातबार असले पाहिजे, त्यामुळे आता विचारूया त्यांना। महिला आयोगाच्या अध्यक्षांची या संदर्भात काय आपली चर्चा? महिला आयोगाला अध्यक्ष आहे का? बरं झालं विषय काढला। महिला आयोगाला अध्यक्ष नाही, महिला सक्षमीकरण सशक्तीकरणाच्या बाता मारणारे 3-3 पार्टीचं सरकार, महामंडळं वाटतायत, मंदिरं वाटतायत, नक्की वाटा। आपण महिला आयोग द्या ना कोणतरी। आज राज्यातल्या गोरगरीब महिलांना त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी सशक्त असं एक जे शस्त्र आहे आमच्याकडे, त्या महिला आयोगाचे तुम्हाला आज अध्यक्ष तुम्हाला नेमता आला नाही 2.5 वर्षामध्ये? 100 कोटी रुपये गोळा करणाऱ्या सरकारला एक महिला आयोगाचा अध्यक्ष देता येऊ नये? म्हणजे त्याच्यात बिझी होते म्हणून इथं दुर्लक्ष झालं की काय? असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि आज आपण बघितलं, महिला आयोगाला अध्यक्ष नाही, महिला आयोगाला सदस्य नाही।
अहो मला लाज वाटते बोलायला. हे एका वाहिनीमध्ये मी आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ताई आम्ही दोघी जणी होतो आणि त्या डिबेटमध्ये मी त्यांना प्रश्न विचारला होता की ताई महिला आयोगाला अजून अध्यक्ष का नाही. रणरागिणी प्रश्न उपस्थित करणाऱ्या सरकारला धारेवर धरणाऱ्या मग ते सरकारमधल्या असू दे किंवा विरोधातल्या असू दे असं मी बघितलं यशोमती ताईंना. आणि त्यांनी सांगितलं की 8 वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली. 8 वेळा कोणी पाठवली? राज्याच्या महिला बालकल्याण मंत्रींनी जर मुख्यमंत्र्यांकडे महिला आयोगाची फाईल पाठवली असेल आणि मुख्यमंत्री जर त्याच्यावर सही करत नसतील तर राज्याचं नेतृत्व करणाऱ्या ज्या तिथं बसलेल्या आहेत. मला वाईट वाटतं यशोमती ताईंबद्दल की आज राज्याच्या महिलांचा आवाज आहेत त्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या शब्दाला किंमत नसावी. म्हणजे महिलांचा वापर फक्त भाषणांपुरती आहे आणि हे कुठे होत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महिलांना कायम अग्रणी स्थान दिलं. मा जिजाऊ, रमाई भीमाई आणि आम्ही तर सावित्रीच्या लेकी. आमची बघा अवस्था काय. अजून वेळ गेलेली नाही आहे. झालं असेल जर तिकडे सगळ्या वाटाघाटी तर थोडंसं महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे बघा आणि करा लवकर. कोणाला पण करा, तिन्ही पक्षामधलं कुणालाही करा, आमचं काही म्हणणं नाही. पण द्या तर. आज दीपाली चव्हाणचं झालं, त्याच्या आदल्या आधी पुण्याच्या एका मुलीला जीव द्यावा लागला. कोण घेणार याची दखल? बरं, आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाला भेटल्यावरती सुद्धा राज्य सरकारला राग येतो. राज्यात महिला आयोग अस्तित्वातच नाही तर काय करणार? रोज महिला मुलींवरती अत्याचार होत आहेत, लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. 5 लहान मुलींवरती बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार झाले, हुंडाबळीच्या केसेस होत आहेत. लोकांचे FIR होत नाहीयेत. FIR करायला आम्हाला कोर्टात जावं लागतं. ही आज लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे. वाटत नाही महिलांसाठी काही करावं की आता सत्ता आल्यानंतर काही संबंध नाही बोललेल्या भाषणांचा, केलेल्या वादे इरादे जे काय केले असतील त्याचा. याचा सरकारने विचार करायला पाहिजे. आमचं काम आहे, आम्ही आंदोलनही केली आहे, आम्ही निवेदनही दिलेली आहे. जे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आयुध आहेत ती वापरून आम्ही सरकारकडे या गोष्टी मांडलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही, हे वस्तुस्थिती आहे. या ज्योतिताई देवरे यांच्या प्रकरणात राजकारण होताना दिसत आहे अशी सर्वसामान्यमध्ये चर्चा आहे. भाजपचे नेते सुजित झावरे असो किंवा वसंतराव चेडे यांचे बंधू असो, ह्याच महिला तहसीलदारांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केलेले आहे. मग त्यावेळेस भाजप बोलण्याऐवजी त्यांनी मौन राखले, याविषयी आपलं काय मत आहे किंवा आपल्याला यासंबंधी माहिती आहे काही? ठीक आहे ना, त्यांच्या प्रोसिजरचा पार्ट असेल. म्हणजे त्यांनी भाजपच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल केले म्हणून भाजप नेत्या बाईबद्दल बोलू नये असं आमचं काय नाही आहे. ती आमची संस्कृती नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांनी सुजित झावरे आणि चेड्यांच्या भाऊवरती गुन्हे दाखल केले म्हणून ज्योती देवरे वाईट झाले आमच्यासाठी? तिच्यावरती अन्याय झालाय आणि आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उभी आहे. तुम्ही बघितलं, आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळाचे आमचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तात्काळ त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आरेशला भेट दिली मॅडम आज आपण, पार्टनर आरेशला. हो दिली ना. महिलांशी भेटले का डॉक्टर? तुम्हाला माहिती कुठं गेल्या त्या? दोघी नाही आहे का? नाही आहे कशासाठी? नाही आहे हे मी नगरला बोलणार आहे. काल एक इंदोरीकर साहेबांचं कीर्तन झालं, त्या कीर्तनामध्ये त्यांनी समोरचे म्हणजे आपल्या तहसीलदार मॅडम असेल किंवा कोणी जे त्यांच्याबद्दल आमदारांबद्दल बोलले असते त्यांच्याबद्दल एका प्राण्याची उपमा दिली, कुत्र्याची उपमा दिली. तर ते कुत्र्याची उपमा देताना समोरचे एक महिला अधिकारी आहे, महिला आयोगाला तर अध्यक्ष नाही आहे पण सदस्य सचिव अनिता पाटील यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की आज त्यांनी सतत ज्योती देवरे यांच्या संपर्कात राहून त्यांचं काउन्सिलिंग केलं. हे स्वतः मला ज्योती देवरेंनी सांगितलं. आणि राहिली गोष्ट महाराजांची, तर ज्यांच्या म्हणजे ज्यांच्यासाठी महिला ज्या येतात त्यांना ह ब प खरं म्हटलं तर त्या महिलांमुळेच आहे. आणि अशा वेळेला तुम्ही कोणाला हत्तीचं बळ देताय आणि कोणाला कुत्र्याची उपमा देताय? महिलेचा त्रास, तिच्या वेदना, त्याची तुम्ही बरोबरी यांच्याबरोबर करणार आहात? आणि हे जे वारू सगळे उधळलेले बेलगाम आहेत यांना तुम्ही हत्तीचं बळ म्हणजे हत्ती म्हणून त्यांना बळ द्यायचं काम करताय का? तुमच्या मतांचा, तुमच्या बोलण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवर होतो, त्यावेळेला बोलताना त्यांनी विचारच करून बोललं पाहिजे.
अतिशय चुकीचं आहे हे आणि अतिशय दुर्दैवी सुद्धा आहे. सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तहसीलदार महिलेची व्यथा काय त्रास आहे, कशा पद्धतीने आहे या संदर्भातली भूमिका एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली. किमान 50 वेळा मी ती क्लिप ऐकली असेल, मीच काय राज्यातल्या प्रत्येक महिलेने ऐकली असेल. काम करताना ड्रॉवरमध्ये राजीनामा ठेवून, राजीनामा नाही सुसाईड नोट म्हणजे आत्महत्येची नोट ठेवून राज्यातल्या भगिनी काम करत असतील तर राज्यामध्ये किती आनंदी आनंद आहे याची कल्पना येऊ शकते. मी मागेही बोलले होते की हे दुर्दैव आहे, जोपर्यंत बाईचा जीव जात नाही, ती आत्महत्या करत नाही, तोपर्यंत तिच्या म्हणण्याला काही किंमत या राज्यात राहिलेली नाही. याआधीसुद्धा दीपाली चव्हाण आमची एक छोटी बहीण होती, कशा पद्धतीने तिने मृत्यूला कवटाळलं आणि आज इथल्या तहसीलदारांच्या माध्यमातून राज्यातल्या तहसीलदारांच्या समस्येला वाचा फुटली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. माझ्या मोबाईलमध्ये असे कित्येक मॅसेजेस आहेत की त्या तहसीलदार महिलांना मी ओळखत नाही, कधी भेटले नाही, पण त्यांनीसुद्धा अशाच कमी जास्त प्रमाणामध्ये, बऱ्या वाईट प्रमाणामध्ये अशाच पद्धतीने कुठेतरी प्रेशरमधून त्या जात आहेत. मला खरी अपेक्षा होती की इतक्या गंभीर अशा मुद्द्यावरती राज्याचे महसूल मंत्री, तुमच्या जिल्ह्यातलेच नेते बाळासाहेब थोरात हे काहीतरी याच्यावरती बोलतील, आम्ही वाट बघत होतो. पण पुन्हा विचार केला की ज्योती देवरेने काही स्वतःला संपवलेलं नाही आहे तर तिची दखल सरकार घेईल. तिने काही जीव दिलेला नाही आहे, ती जिवंत आहे आणि ती जिवंत असल्यामुळेच तिच्या घटनांची किंवा तिच्या बोलण्याची किंमत या सरकारला नसावी आणि त्याच्यावरती दोन वाक्य कोणी बोलण्याची सुबुद्धी त्या ठिकाणी दाखवली नाही. खरं त्यांचं काम होतं, या संपूर्ण महसूल खात्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्या नेत्यांना एका महिलेची विचारपूस करणं, तिच्या त्रासाची दखल घेणं इतका वेळ नसावा हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल. आज मी त्यांना भेटले, मी त्यांच्याशी बोलले. भारतीय जनता पार्टीचे पारनेरचे आमचे नेते अध्यक्ष चेहडे हे अगदी पहिल्या दिवसापासून संपर्कात होते, किंबहुना परवा आम्ही त्यांना सांगितलंही होतं की आमचं बोलणं करून त्या ठिकाणी द्या. भैयासाहेब गंधे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, सुजितभाऊ झावरे आमचे नेते आहेत, यांच्याकडनं या बाबतीतले मी अपडेट्स घेत होते. पण त्यांची खरोखरच मनस्थितीच तशी नव्हती आणि त्या बोलल्या नाहीत, पण आज मात्र त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. आजही त्यांची तब्येत चांगली नाही आहे. अतिशय सोपं असतं, आरोप करा, प्रत्यारोप करा, तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोला आणि तिला बाजूला करा. हे मी पाहिलं आहे की अनेक पुरुषांचं एकमेकांशी पटत नाही, पण ज्या वेळेला महिलेला घरी बसवायची वेळ येते तेव्हा मात्र सगळे एकत्र होतात. हे दुर्दैव आहे. आज तीन पक्ष आहेत सरकारमध्ये, कुणालाही वाटलं नाही या प्रकरणाची दखल घेतली गेली पाहिजे. मी तर प्रश्नही केला होता की महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्यांनी आता त्यांच्या लोकप्रतिनिधींना काय जाब विचारणार आहेत, याची वाट बघतोय आम्ही, पण अजूनपर्यंत तर काही आलेलं नाही आहे. त्यामुळे या बेलगाम सत्तेच्या घोड्यांना व्यसन घालणं अतिशय गरजेचं आहे, ते सरकारचं काम आहे. या प्रकरणावर आमचं बारीक लक्ष आहे, बाकीचे बरेच मुद्दे आहेत पण मला आता कलेक्टर साहेबांना भेटायचं आहे. सविस्तर मी नगरच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. ज्येष्ठ समाजसेवकांना जर यांचा वापर होतो नाही, मला माहीत नाही, मी काही कुठे ऐकलं नाही. मी तर उलट हे ऐकलं, त्यांनी मला सांगितलं की अण्णांनी त्यांना फोन केले, पण त्या म्हटल्या माझी मनस्थिती नीट नव्हती ताई आणि फोन माझ्याकडे नव्हता आणि त्यामुळे मी तो फोन रिसीव्ह करू शकले नाही आणि त्यांनी आशीर्वादच दिले असं मला ज्योतिताईंनी सांगितलं. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांनी सहा पाणी अहवाल त्यांचा
आयुक्त कार्यालयाकडे पाठवलं आहे यासंबंधी आपण माहिती घेतली नाही. मला माहित नाही, मी आता बोलणार आहे त्यांच्याशी, त्यांच्याशी बोलल्याशिवाय याच्यावर मी तुमच्याशी काय बोलणार. म्हणूनच मी म्हटलं की सविस्तर मी नगरला बोलणार आहे. आता जी ज्योतिताईंबरोबर भेट झाली ते मी तुम्हाला सांगेन. ग्रामीण रुग्णालयाला आपण भेट दिली होती. ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. आणि ताई एक शिक्षक आहे इथले पारनेरचेच, त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं तहसीलदार मॅडमनी की ते वाळतोसकरी आणि जोसप वाळतोसकरी चालू आहे, कारण मी सुद्धा म्हणून त्यांच्याकडेलाच राहतो, त्या व्यक्तीचे वाळतोसकरी खरोखर चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.